झी 24 तास एक पाऊल पुढे। मुरलीधर फड हे उच्च शिक्षित वारकरी आहेत, वीटभट्टी कामगार म्हणून ते काम करतात। त्यांच्या घराला 50 वर्षांची वारकरी परंपरा आहे। मुरलीधर यांचे वडील गेली अनेक वर्ष वारी करत होते, मात्र गेल्या 3 वर्षांपासून मुरलीधर वडिलांची परंपरा पुढे चालवत आहेत। फड दाम्पत्याला 2 मुलं आणि 2 मुली आहेत। राज्यात पाऊस पडू दे अशी प्रार्थना विठुरायाकडे केल्याचं या दाम्पत्यानं सांगितलं। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय पवार यांनी। आषाढी एकादशीचा मुख्यमंत्र्याबरोबरचा वारकऱ्याचा म्हणून मान जिल्हा लातूरच्या उदगीर तालुक्यातील हकनवाडीच्या फंड दाम्पत्यांना मिळालेला आहे। त्यांना हा पूजेचा मान त्यांना मनातही नसताना त्यांना हा मान मिळालेला आहे। त्यांच्या भावना काय आहेत हे आपण जाणून घेऊयात। मला सांगा काय तुमचं शिक्षण काय झालं आणि तुम्ही केव्हापासून ही वारी करताय, तुमच्या घरची परंपरा काय? माझं घर सगळं माळकऱ्याचं आहे। 50 वर्षापासून वडील वारी करतात। आता तर थकल्यामुळं 3 वर्ष झालं मी आला। मला हे मला मान मिळेल काही दर्शन होईल मला याची सुद्धा गॅरंटी नव्हती। मागं भगवान उभारलो होतो 2 वेळेस, तेव्हा बरीच हैराण झाली। आता सुद्धा हैराण, आता तेवढीच होणार आहे की त्याच्यावर काय होणार असं वाटलं। बरला उभारलो दर्शन, इथं या कडेला आलो, इथं कडेला आलो, मी दाखवलो पत्नीच्या कडे माळा चला म्हणून इथं आम्हाला 11:30 घेऊन आले। मग आता पूजेचा मान मुख्यमंत्र्या सगळं मिळाला, आई वडिलांचं माझ्या काही तर पुण्य मान आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।